मला जर कोणी बोलत असेल तर मी ऐकून घेणार असलाय, मी फार लगेच रिस्पॉन्ड करत नाही. भारी वाटतं, कमाल वाटतं. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गल अंकिता लोखंडे आणि आज माझ्यासोबत असं भारदस्त व्यक्तिमत्व आहे जे म्हणजे सुजित ढाले पाटील, म्हणजेच आपला पार्थ. पार्थ, कसा आहेस? मजेत आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. मला खूप भारी वाटतंय ह्या लाईव्हवर येऊन. खरंच, पण पार्थ, सुजित ढाले पाटील हे नावच इतकं असं बोलतात ना, इतकं प्राऊड फील करणार आहे किंवा इतकं असं भारदस्त आहे जसं मी आधी म्हटलं, तसा पार्थ खूप असा, म्हणजे मी जेवढं पार्थची कामं बघितले तेवढं पार्थ एकदम लहान होता, किंवा पार्थने अगदीच म्हणजे कॉलेज गोईंग मुलांची कामं केलीत किंवा असं काही, अचानक इतकी मोठी भूमिका जेव्हा अंगावर येते तेव्हा कसं, म्हणजे काय फिलिंग होती, तिथपासून सुरुवात करूया. ऍक्च्युली मला आश्चर्य वाटतं की पोते एंटरटेनमेंटनं इतकं महत्वाचं कॅरेक्टर, इतकं शेड्स असलेलं कॅरेक्टर एका नवख्या मुलाला दिलंय. आणि मला नेहमी अशा पद्धतीचं कॅरेक्टर करायचं होतं पण कधी ते करायला मिळालं नाही. आणि मला ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि समहाऊ ते काय आपण म्हणतो की ते मुळात क्राफ्टच इतकं छान केलं गेलं होतं ऑलरेडी लिखाणात, किंवा कन्सिव्ह इतकं भारी केलं गेलं होतं की चिन्मय सरांनी, प्रसाद सरांनी, विनोद सरांनी, स्वप्ने सरांनी या सगळ्यांनी मस्त एक सुंदर साचा बनवून ठेवला होता. आणि मी खरंच सांगतो, मी फक्त माती बनून त्या साच्यात पडलो, दॅट्स इट. कारण ते जे ब्रीफिंग देताना सुद्धा इतकं क्लिअरली मांडलं गेलं होतं की मला त्यात कन्फ्युज व्हायचं किंवा असं काय व्हायचं काही प्रश्नच नव्हता. आणि आय हॅड जस्ट, मला फक्त त्यांना फॉलो करायचं होतं, बस, दॅट्स इट. आणि ते झालं आणि लोकांना आवडलं. नाही खरंच, पण आता फॅन्स काय रिप्लाय देत आहेत किंवा त्यांना आवडतंय सुजित हे कॅरेक्टर, सो फॅन्स कडून काय वेगळा प्रतिसाद मिळतोय का? खूप प्रतिसाद मिळतो. मी या भूमिकेनंतर लाईक डीएम्स मध्ये किंवा जो सोशल मीडिया वरती जे आपले रिप्लाय हे येतात, रिस्पॉन्स येतो, तो फार कमाल होता आणि अनएक्सपेक्टेड होता. समटाईम्स मला डीएम्स रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही, इतकं ते हे असतं की इतका तो फ्लो असतो. आणि भरभरून प्रेम करतायत लोक आणि ती आहेत म्हणून आपला हा शो आहे असं म्हणता येईल. ती आहे, ती लोक आहेत म्हणून सुजित ढाले पाटील आहे. त्यामुळे पण सुजितच्या एका नवीन मुलीची एंट्री झाली आहे, मग खऱ्या आयुष्यात पार्थला डीएम म्हणजे मुलींचे जास्त वाढायला लागलेत की नाही? नाही, असं फक्त मुलींकडून वगैरे असं नाही म्हणणार की सगळ्या वर्गाकडून तो एक रिस्पॉन्स येतो. आणि आता राहिलं ते मुलीबद्दल तर आता कळेल की काय काय करणार आहे ती लवकरच. खरंच, पण मी जेव्हा बघते तेव्हा सुजित मध्ये थोडासा ऍटिट्यूड आहे किंवा तो थोडा इगोइस्टिक आहे, किंवा त्याच्याकडे कोणी वाकड्या नजरेने आलं किंवा वाकड्या शब्दात त्याच्याशी बोललं तर मग त्याला राग येतो, पण तो त्याच शब्दात रिप्लाय देतो, तो समजून नाही घेत, तो जसं येतं तसंच रिप्लाय करतो. पण पार्थ कसा आहे, म्हणजे सुजित आणि पार्थ मध्ये काय डिफरन्स आहे आणि काय हे आहे, साम्य आहे? डिफरन्स एवढाच आहे की मला जर कोणी बोलत असेल तर मी ऐकून घेणार असलाय, मी फार लगेच रिस्पॉन्ड करत नाही. मी थोडा वेळ आणि सुजित कडून जेव्हा मी वाचलं होतं कॅरेक्टर तेव्हा त्यातला जो उर्मटपणा होता मला वाटत होतं की ते कॅरेक्टर कुठेतरी उर्मट व्हायच्या ना आता त्याचा चारम जाऊ नये, पण ते समोर विनोद सरांनी आणि ते लिखाणात इतकंही वर्कआउट झालं की त्याच्या उर्मटपणाला सुद्धा चार्म आहे. म्हणजे तो काय म्हणते ते फार कमाल पद्धतीने, मला असं वाटतं की अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स दिले जात नाही आजच्या मराठी टेलिव्हिजन मध्ये. त्यामुळे ते लिखाणातच इतके होतं की आता परत आपला मुद्दा मेन प्रश्न काय, डिफरन्स आणि सिमिलॅरिटी. डिफरन्स हा तेवढाच आणि सिमिलॅरिटी आहे की आम्ही दोघे फूडी आहोत, त्यामुळे जे सुजितला सीन मध्ये खायला मिळतं ते मलाही खायला मिळतं प्रत्येक वेळी, त्यामुळे ती एक सिमिलॅरिटी आहे. बाकी आम्ही कोसू दूर आहोत स्वभावाच्या बाबतीत. अच्छा, पण पार्थ, जेव्हा ही भूमिका किंवा ही मालिका तुझ्याकडे आली तेव्हा तुझ्या ज्या आजूबाजूला जे काम करतायत ते तुझ्यापेक्षा एकतर वयाने मोठे आहेत, ते तुझ्यापेक्षा एक्सपिरियन्सने मोठे आहेत, तर अशा सगळ्यांसोबत काम करताना आणि मेन म्हणजे मला विचारावं असं वाटतं की ज्या शुभांगीताई समोर असते आणि त्यांच्यासोबत एक वेगळंच बॉन्डिंग आहे तुझं ऑन स्क्रीन, जे ऑफ स्क्रीन कदाचित त्यांच्यासोबत तुझं नसेल, कारण का ते इतक्या गोड आहेत आणि म्हणजे ऑन स्क्रीन त्यांच्याशी एवढं उद्धटपणे वागायला किंवा त्यांच्या अगेन्स्ट जाणं तुझा जो काही आहे, तर हे सगळं तू कसं म्हणजे करतोस किंवा कसं वर्कशॉप झालं तुमचं, काय होतं?
वर्कशॉप वगैरे माझं झालंच नाही, कारण मी जोपर्यंत मालिकेत माझी एंट्री झाली होती तोपर्यंत मालिका ऑलरेडी 3 महिने शूट सुरू झालं होतं. मी साधारण 50 व्या एपिसोडला मी आलो या मालिकेत, आणि हीच भीती होती की आर्टिस्टची नावं ऐकल्यावरच आपल्याला, ज्यांना लहानपणापासून बघत आलो आहे की मातबर लोक, त्यांच्यासोबत काम करणं आणि त्या सीन मध्ये आपल्याला कॅरेक्टर वाईज सुद्धा तेवढं वेटेज असणं, ह्याच्यासारखं प्रेशरायझिंग काही नसतं ऍक्च्युली. की म्हणजे आपल्याला कॅरेक्टर त्या उंचीला नेऊन ठेवायचंय, हे प्रेशरच वेगळं असतं ना. पहिल्या दिवशी ते प्रेशर होतं, आणि पहिला एपिसोड माझा, म्हणजे पहिला पहिल्या दिवस जे माझं शूट होतं ते शुभांगी मॅम सोबतच होतं, आणि तो सीन होता की ते मला पूजा असते त्याविषयी घरात, आणि ते मला कपडे घालायला सांगतात, आणि मी टी शर्ट आणि चड्डीवर येऊन बसलेलो असतो पूजेच्या दिवशी, असा तो सीन होता. आणि तो सीन इम्प्रोवाइज खूप केला गेला, खूप इम्प्रोवाइज खूप छान पद्धतीने केला गेला, त्यामुळं गिव्ह अँड टेक भरपूर होती, मजा होती ते करायला, पण तरी ते एक दडपण होतं. पण मी म्हणेन की आमच्या शुभांगी मॅम तर आहेतच, पण सगळ्याच कास्टच्या बाबतीत ना त्यांनी मला खूप सांभाळून घेतलंय, आणि दे मेड मी कम्फर्टेबल, त्यांनी खूप कम्फर्टेबल मला सगळ्यांनीच केलं, आणि त्यामुळे ते छान झालं. ते जे काही शेवटी जो आउटपुट होता तो छान झाला, आणि त्यामागचं कारण एवढंच होतं की ह्या सगळ्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं होतं ऑन दी व्हेरी फर्स्ट डे. खरंच, पण ही भाषा पण खूप वेगळी आहे पार्क, म्हणजे आपल्या रोजच्या याच्यातली भाषा नाहीये ही, आणि जेव्हा तू बोलतोस तेव्हा ती भाषा अगदीच वेगळी वाटते, म्हणजे त्यात ओरडा पण असतो, त्यात प्रेम पण असतं, किंवा त्यात एक बोलतात ना की खूप तो मुलगा खूप असा एरगंट असेल किंवा असं काहीतरी, तर हे सगळं जेव्हा तू क्रिएटिव्हली हँडल करतो तेव्हा ते हे कसं जमतं? भाषेच्या बाबतीत म्हणेन की मी सांगलीतच, म्हणजे 8वी पर्यंत सांगलीच होतो, मग नंतर मला औरंगाबाद मी शिक्षणासाठी गेलो, पण 8वी पर्यंत असताना माझ्या आजूबाजूला माझे बाबा त्यांच्या मित्रांसोबत बोलताना ही भाषा वापरायचे, किंवा माझ्या बाबांची मूळ भाषा ही आहे, की ते घरी जरी बोलत असताना शुद्ध बोलायचा प्रयत्न करत असतील तरी ते इथं वाढले त्या एरियात ही भाषा बोलली जाते, त्यामुळे ती सतत कानावर पडतच होती, आणि ती त्याला कधी असा काय आपण म्हणतो वे आउट मिळाला नाही, पण ह्या कॅरेक्टरच्या निमित्तानं मी जे जे आतापर्यंत ऐकलं होतं माझ्या मित्रांकडून, किंवा आता मी अजून एक कारण, गेली 2 वर्ष जयसिंगपूरला राहतोय कोल्हापुरातच, त्यामुळं आजोळी माझ्या, त्यामुळे तिकडच्या मित्रांची भाषा सतत कानावर पडत असते, त्यामुळे ह्या सगळ्यांचं इनपुट्स मिळून ती भाषा तयार झालेली आहे. म्हणजे अगाय हे जे आहे ते माझे मित्र खूप वेळा बोलतात, तेव्हा ते मी इकडे टाकले. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, वांड हा शब्द मी इकडं टाकला की तो या भाषात या भागात खूप बोलला जातो, त्यामुळे हे आजूबाजून मी जे लहानपणापासून वाढत ऐकत आलो तेच मी इकडे इम्प्लिमेंट केलं. आणि डायलॉग शब्दीत म्हणेन की प्रसाद सरांनी इतके कमाल डायलॉग लिहिले होते की म्हणजे माझ्या एंट्रीचा सीन तर वाचल्या घाम फुटला होता मला, की अरे हा हे काय पाठ होणार आहे, ह्याला ह्या वाक्यानं रिदमही आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा पाठांतर करताना असं करतो की आपण ऐकतो आणि जे त्या अर्थाचं जे काय असतं ते आपण बोलतो, इथं ते शक्य नव्हतं कारण त्या वाक्यांना एक रिदम होता, पण समोर डायलॉग हा सुजित ढाले पाटीलचा खूप मोठा हे झाला, की त्याच्या तोंडाचे वाक्प्रचार असतात किंवा जे काय असं इंटरेस्टिंग तुमच्यावर न आलं निघा आता हे ह्या ज्या वन लाइनर्स आहेत ना ह्याच्यामुळे सुजित हे कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग होतं, आणि त्याचं क्रेडिट स्वप्नील सर, विनोद सर आणि प्रसाद दिलं जातं. नाही खरंच खूप छान, पण तुझी आणि संजूची म्हणजे जी ऑन स्क्रीन केमिस्ट्री आहे ती भन्नाट आहे, म्हणजे प्रेक्षकांना बरीच आवडते, आणि आता तू जो सपोर्ट करतोय तिला तोही खूप छान आहे, पण हे ऑफ स्क्रीन कसं आहे शिवानी सोबत, म्हणजे तुम्ही तितकीच मस्ती करता किंवा तितकेच क्लोज आहात? हो, आम्ही तितकीच मस्ती करतो, तितकीच खेचाखेची चालू असते एकमेकाची. इनफॅक्ट आम्ही सगळेच एकमेकाची म्हणजे चेष्टा मस्करी चालूच असते. मी सुरुवातीला थोडासा काय म्हणतो मला तसा स्वभावानं थोडासा इंट्रोवर्ट आहे, मला हे व्हायला थोडासा वेळ लागतो, आणि इकडे गंमत अशी झाली होती की लॉकडाऊनच्या आधी मी मोजून 8 दिवस शूट केलं होतं लॉकडाऊनच्या आधी, माझी एंट्रीज फार कमी वेळा झाली होती, त्यामुळं आईस ब्रेक करायला कधी असा चान्स मिळाला नाही, पण लॉकडाऊन नंतर जेव्हा मी शूट केलं ते ठराविक काळानंतर आम्ही कम्फर्टेबल झालो, आणि त्या सीन्स मध्ये पण दिसायला लागलो, आणि ते सीन्स मध्ये खूप छान दिसायला लागलं. आणि मी असं म्हणेन की जर तुमचं ऑफस्क्रीन नसेल ना तर ते ऑनस्क्रीन उतरत नाही, ते आर्टिफिशियल वाटतं, काहीतरी ऑफस्क्रीन तुमच्यात ते बॉन्डिंग असायला हवं आयडियली. पार्थ हे खूप छान अभिनेता हे आपण बघतोच आहोत की आपल्याला माहितच आहे, पण पार्थ अभिनेता नसता तर पार्थ काय असता?
स्क्रीन प्ले रायटर, नाही मला आधीपासून स्क्रीन प्ले रायटर व्हायचं होतं, अजूनही इच्छा आहे मला शिकायचं स्क्रीन प्ले रायटिंग. या मोस्ट प्रोबॅबली स्क्रीन रायटर, मला ओके लिखाणात आधीपासून इंटरेस्ट होता. हो फार तुझं आणि तुझ्या वडिलांचं नातं हे खूप घट्ट आहे आणि ते आम्ही आय गेस जवळून पाहिलंय, म्हणजे त्यांच्यासोबत फिल्म बघायला जाणं असो किंवा मी त्यांचे जेव्हा फेसबुकवरचे पोस्ट बघते तेव्हा त्यांचे कमी आणि पार्थचे जास्त असतात, तर हो हे हो इतकं हो घट्ट हो नातं आहे, तुला त्यांना आता वेळ द्यायला इतका मिळत नसेल, तर हे आता तू कसं थँक यू. सांभाळतो घर आणि शूट? ते बाबा मुंबईला असतात काय, आता गेली 3 वर्ष नाही, जयसिंगपूरला मी यायच्या आधी, याच्या आधी जी माझी मालिका होती ती कोल्हापूर शूट होती, मी जयसिंगपूरला शिफ्ट झालो होतो, पण त्याच्या आधी 2 वर्ष मी औरंगाबाद मध्ये मुंबईमध्ये बाबांसोबत होतो. पण इकडे आल्यानंतर म्हणावं तसं जाणं होत नाही, पण तरी लाईक आम्ही आमचं जे काही बोलणं होतं ते फोनवरच होतं, आणि मी आता आजोळी असल्यामुळे मला मुंबईला जाणं फार वेळा शक्य नसतं, आणि आता कोविडच्या काळात तर नाहीच नाही, पण युजली 1-2-3 महिन्यातून एकदा चक्कर मी टाकतो, बाबांना भेटतो, आणि बॉन्डिंगच्या बाबतीत म्हणेन की, आणि ते सोशल सोशल मीडियावर त्यांचं जे काही त्याला म्हणेन की मी असं म्हणेन की एरवी आपण असं बघतो की वडील मुलाकडून सोशल मीडिया कसा वापरतात, की सोशल मीडियाचा एक्झॅक्ट उपयोग काय कसा करायचा ते शिकतो, पण या बाबतीत उलट आहे, मी बाबांकडून शिकलो की सोशल मीडिया थ्रू स्वतःचं मार्केटिंग किंवा स्वतःची पब्लिसिटी कशी करायची, आणि ते मी शिकतोय, आणि मी आता थोडासा प्रयत्न करतोय माझ्यापरीनं जेवढं करता येईल तेवढं. व्हेरी गुड. बरं, मी नेहमीच सगळ्यांसोबत एक गेम खेळते, मला तुझ्यासोबत पण तो खेळायचा आहे, की येस येस येस. तुझ्या कोस्टार्स कडून काही चोरायचं असेल, एखादी सवय त्यांची, एखादी वस्तू, एखादा स्वभाव, काहीही, तर तू काय चोर, ठीक आहे, आणि मला प्रॉपर रिझन दे की तुला काय चोरायचं आणि कशासाठी चोरायचं. ओके हां, आपण सुरुवात करूया शिवानी म्हणजे संजीवनी पासून. मला जर काही त्यांच्याकडून चोरायचं म्हटलं तर त्यांचा वॉर्डरोब, मी जर मुलगी असतो तर मला ते फार, त्यांचा जो वॉर्डरोब होतो फार कमाल आहे, त्यामुळे मला ते इंटरेस्टिंग वाटलं, पण मी जर मुलगी असतो तर प्रश्न आहे. ओके, राजश्री म्हणजे श्रुती अत्रे. त्यांची पुस्तक वाचायची स्पीड, ओके, मी एकदा त्यांना बोललो होतो की, मी रचना एकदा त्यांना विचारले, बोललो होतो की तुम्ही पुस्तकं खाता, तर ते ती अशा स्पीडनं त्यांची पुस्तकं संपतात की मला एक पुस्तक वाचायला साधारण 1-2-3 महिने लागतात, तर त्या काहीतरी आम्ही आठवडाभर शूट करतो, आठवड्याभर त्यांचं एक पुस्तक झालं होतं, आणि एवढं जाड पुस्तक, तो त्यांची जी वाचायची स्पीड आहे ती मला घ्यायला आवडेल त्यांच्याकडून, किंवा वाचनाची आवड. हो, मी हाच प्रश्न जेव्हा तिला विचारलेला तेव्हा की तुला सुजित म्हणजे पार्थ कडून काय चोरायला आवडेल, तेव्हा तिने सांगितलेलं, तुला आठवतं तिने काय सांगितलेलं? हो हो, आओ जाओ जे करतो जी औपचारिकता पाळते त्यांना चोरता आलं असतं, पण नाही मी ते काहीशा प्रमाणे ते कॅरेक्टर मध्ये पण बऱ्याचदा माझं असं म्हणणं आहे की ते एक ठराविक रिस्पेक्ट आहे, त्यामुळे मी ते करतोच, आणि सोबत काय होतं की मी ऍज अ कॅरेक्टर त्यांना आवाजाव करतोय, त्यामुळे ते ऑफ स्क्रीन सुद्धा राहिलं तर ते काय म्हणतो मला ऑन स्क्रीन काम करताना मला सोपं जातं, ते अहोचा अरे होत नाही कधी, आणि तेवढं त्याच्यामुळे रिटेक होणार नाही. साधं सरळ सोपं कारण आहे. मणिदादा कडून त्याचं शूजचं कलेक्शन, तुझं ऐकलं की त्याने भरपूर शूज घेतलेले आहेत, त्यामुळे मला ते धापायला आवडतील. ओके, बेबी मावशी. बेबी मावशी कुकिंग स्किल्स. अच्छा, कुकिंग स्किल्स या. ओके, शुभांगी ताई. काय म्हणूया, ऍक्च्युअली त्यांच्याकडून कोशिंबीर कशी बनवायची हे मला शिकायचं, त्यांच्या कोशिंबीरच्या कमाल असतं, म्हणजे त्या सेटवर असल्या की द ओनली थिंग वी लुक फॉरवर्ड टू इन लंच इज कोशिंबीर, म्हणजे काही येणार, म्हणजे केटरर्स काहीही आणू देत, शो स्टीलर इज द कोशिंबीर ऑफ दॅट मील. ओके, निशांत घाडगे. बाबांकडून सेन्स ऑफ ह्युमर. ओके, बर, पार्थला सुजित कडून काय चोराव असं वाटेल? कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स.
जो काही तू स्वतःच्या ह्याच्यावर, आपण बऱ्याचदा त्याने जे आयुष्यात डिसिजन घेतले ते आपण जर रिअल लाईफ मध्ये घ्यायचं म्हणतो आपण भयंकर साशंक असतो की होईल का नाही, पण तो त्याच्या ठिकाणी फर्म आहे. त्यामुळे आय थिंक त्याची मॅच्युरिटी, त्याचा वेगळा विचार करणं आपण सगळेच करू शकतो, म्हणून वेगळा विचार मांडण्याची काय म्हणतो, वेगळा विचार मांडायची त्याची त्याची इच्छा आहे, तो ते मांडतो आणि त्याच्याबद्दल जी काही किंमत आहे तो ती मोजतो. पण मला पार्थचं हे खूप कौतुक वाटतं की पार्थ नेहमीच जेन्युइनली बोलतो, म्हणजे त्याच्या मनात तेव्हा असं काही ठरवून बोलत नाही की हा मी आता हे बोलणार आहे किंवा ते बोलणार आहे. सो पार्थ खूप छान उत्तर दिलेस. बरं, मी तुला मगाशी जसं म्हटलं की आम्ही पार्थला लहान असताना पाहिलंय किंवा पार्थने अशा लहान भूमिका केल्या आहेत लहान मुलांच्या, किंवा कॉलेज गोईंग अचानक एवढी मोठी भूमिका जेव्हा अंगावर आली हा मी प्रश्न तुला विचारला. आणि त्याच भूमिकेसाठी जेव्हा तुला कलर्स मराठी अवॉर्ड्स मध्ये 2 नामांकन मिळत आहेत, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुझं ही मालिका, या मालिकेतला तुझा एवढा मोठा रोल आणि 2 नामांकन, इतके आजूबाजूला दिग्गज आहेत हे बोलायचीच गरज नाहीये. कसं वाटतंय, काय फिलिंग आहे? भारी वाटतंय, कमाल वाटतंय. पण मी असं म्हणेन की परत हे मी फक्त मी काय पण म्हणतो, मी जर प्रेक्षक म्हणून राजाराणी बघत असतो तर मला जर कुठलं पात्र करावं असं वाटलं असतं तर ते सुजितचंच असतं. तेव्हा मी असं म्हणेन की सुजित डिझाइन इतकं कमाल केलं गेलंय कि मी ऍज अ परफॉर्मर, मला तो ऍज अ परफॉर्मर अवॉर्ड नाही, तो त्या कॅरेक्टरला अवॉर्ड आहे. त्यात हे सगळे झाले. त्यामुळं मी असं म्हणेन की मी फक्त एक माध्यम आहे आणि ह्या सगळ्यांमुळे ते मला तिथे जाऊन मला त्या नॉमिनेशनच्या लिस्ट मध्ये बसवलं गेलं. आणि थँक्यू कलर्स मराठी की थँक्यू कलर्स मराठी, थँक्यू विनोद सर, त्यांनी मला चान्स दिला. थँक्यू निखिल सर. आणि मी आपल्या प्रेक्षकांना जे बघतायत त्यांना विनंती करेन की त्यांनी जाऊन वूटवर जाऊन आपला जो लिंक आहे वोटिंग लिंक तिथे जाऊन प्लीज आमच्या मालिकेला माझ्या सगळ्या सहकलाकारांना आणि मला वोट करा आणि आम्हाला जिंकून द्या. खूप मस्त पार, तू खरंच खूप छान करतोय. सुजित हे पात्र तू अक्षरशः रंगवलंयस. असं म्हणतात की एखादं पात्र एखाद्यासाठीच ते लिहिलेलं असतं, तुझ्यासाठीच लिहिलेलं तूच ते करतोयस आणि तू खूप छान करतोयस. आणि प्रेक्षकांची पोचपावती तुला मिळते आणि तीच खूप मोठी गोष्ट आहे की प्रेक्षक तुला डीएम करतायत आणि सुजित या नावाने तुझी एक वेगळी ओळख निर्माण होते आणि तुला पार्थ म्हणून देखील लोक ओळखतायत. खूप छान करतोयस, असाच करत राहा. राजा राणीची गळ जोडी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात जितकं घर करते तेवढी ही भूमिकाही तितकंच घर करते. सो जसा आहेस तसाच राहा, उत्तम करतोयस. आणि माझ्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच. इट्स माय प्लेजर. येस येस येस, नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू.